नमस्कार शगुन्स किचन मध्ये आज आपण सगळ्यांना आवडणारा असा हा चॉकलेट स्लाइस केक बनवणार आहोत, तोही बिना ओव्हन, त्यामुळे तो सगळ्यांना बनवणे शक्य आहे। एकदम सॉफ्ट व जाळीदार बेकरी स्टाईल असा हा चॉकलेट स्पॉन्ज केक कसा बनवायचा ते बघूया। जे फ्रेंड्स पहिल्यांदाच माझ्या रेसिपी बघत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा। मी केक बनवण्यासाठी इथे हा 6 इंचाचा टीन घेतला आहे, त्याला आपण तेल आणि मैद्याने ग्रीस करून घेऊ। तुमच्याकडे जर असा टीन नसेल तर तुम्ही कुकरचा डब्बाही वापरू शकता। केक बनवण्यासाठी 1 कप मैदा, 1/3 कप मिल्क पावडर, 1 टीस्पून बेकिंग पावडर, 1/2 टीस्पून बेकिंग सोडा, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉर, 1/2 कप पिठी साखर। तुम्हाला जर गोड जास्त हवं असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण हे वाढवू शकता। 1/4 कप कोको पावडर। हे सगळे पदार्थ आपण चाळून घेऊया। केक बनवताना हे सर्व पदार्थ रूम टेम्परेचरवरच असावे, फ्रीजमधून काढून लगेच ते वापरायला घेऊ नका, नाहीतर त्याने आपला केक हा व्यवस्थित होणार नाही। हे सर्व आपण परत एकदा मिक्स करून घेऊ। त्यात 1/3 कप तेल, 1 टीस्पून चॉकलेट इसेन्स आणि 1/2 कप दूध टाकून हळूहळू मिक्स करूया। तेल हे स्मेल येणारं नसावं, जसं की ऑलिव्ह ऑइल, शेंगदाणा तेल किंवा राईचं तेल वापरू नका, नाहीतर केकला त्याचा स्मेल येतो। दूध हे रूम टेम्परेचरवरच असावं, खूप गरम किंवा थंड दुधाचा केक बनवण्यासाठी वापर करू नका, नाहीतर केक आपला हा फुगल्यानंतर बसका होईल। हे सर्व बॅटर एकाच दिशेने फिरवायचं आहे, त्यातच आपण हळूहळू दूध टाकून हे बॅटर मिक्स करून घेऊया। एवढ्या बॅटरसाठी मला 1 कप दूध लागलं आहे, हे चांगलं आपण मिक्स करून घेऊ। केकचं बॅटर मिक्स करताना ते नेहमी एकाच दिशेने मिक्स करायचं आणि त्यामध्ये कुठल्याही गुठळ्या राहणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे। कट अँड फोल्ड मेथडने पुन्हा आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया। हे सर्व मिश्रण आपण ग्रीस केलेल्या टीनमध्ये ओतून घेऊ आणि 6 ते 7 वेळा टॅप करून घेऊ। टॅप केल्यामुळे त्यावर बबल्स येणार नाहीत आणि त्यावरच मी हे बदामाचे काप टाकून घेत आहे। एक मोठी कढई किंवा पातेले 10 मिनिटांसाठी कमी आचेवर प्रीहीट करून त्यात हा केक आपण 40 ते 45 मिनिटांसाठी कमी आचेवर बेक करून घेऊया। 45 मिनिटानंतर त्यात टूथपिक टाकून चेक करूया आणि जर टूथपिक साफ निघाली तर म्हणजेच आपला केक हा बेक झाला आहे। थंड झाल्यावर हा केक आपण डिमोल्ड करूया। टीनमधून आपला केक हा अगदी सहज बाहेर आला आहे आणि तो किती छान फुगला आहे। या केकच्या आपण स्लाइस पण करून घेऊ। अगदी सहज केकच्या स्लाइस होतात, म्हणजेच आपला केक हा एकदम परफेक्ट व सॉफ्ट जाळीदार झाला आहे। तुम्हाला हा चॉकलेट स्पॉन्ज केकची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये सांगा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत।